कुठल्याही गोष्टीची पर्वा न करता एकमेकांसाठी काही करून जाणारी प्रत्येक संकटात आपल्या माणसाची अनुभूती देणारी विश्वास आणि आपलेपणाची नाती जपणारी मैत्री म्हणजे जीवनातील एक अतूट नातं. वय, समाज आणि वर्ण यांचं बंधन नसणारी आणि या मैत्रीविषयी आज तरुण पिढीला काय वाटतं पाहूयात. मैत्री दिन हा दिवस संपूर्ण जगात साजरा केला जातो. या दिवशी एक मित्र आपल्या दुसऱ्या मित्राला गिफ्ट, ग्रीटिंग कार्ड आणि फ्रेंडशिप बँड बांधून साजरा करत असतात. जीवाला जीव देणाऱ्या या मैत्रीविषयी तरुणांना नेमकं काय वाटतंय हे जाणून घेतलं आहे आमच्या या स्पेशल रिपोर्टमध्ये. सखा, मित्र, फ्रेंड यांची जेव्हा नावं घेतो तेव्हा कृष्णा आणि सुधामाची जोडी आपल्या डोळ्यासमोर येते. फ्रेंडशिप डे म्हणजे मैत्री दिवस हा संपूर्ण जगात साजरा केला जातो. भारतात ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी फ्रेंडशिप डे साजरा केला जातो. आपल्यासोबत काही मुलं आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की नेमकं मैत्रीची व्याख्या काय आहे त्यांच्या दृष्टिकोनाने. काय सांगा, मैत्री म्हणजे नेमकं काय? आपण म्हणतो की रक्ताची नाती ही आपल्याला जन्मापासून मिळतात. मित्र हे एक असे आहेत की ते आपण स्वतः तयार करतो आणि हे नातंच काहीतरी वेगळं असतं. तुझ्यामध्ये काय आहे की मैत्री म्हणजे नेमकं काय? मॅम, मला असं वाटतं की मैत्री हा जो शब्द आहे ना यातच बऱ्याच गोष्टी आपल्याला एक्सप्रेस होतात. म्हणजे मैत्री हा शब्द दोन अक्षरांचाही नाही आहे आणि तीन अक्षरांचाही नाही आहे, तो अडीच अक्षरांचा आहे मैत्री. तर हा जो काय मैत्री जेव्हा मित्र आपल्या आयुष्यात येतो ना तेव्हा तो आपण जे अपूर्ण असतो तो आपल्या पूर्णत्वाकडे नेऊन जातो. आपल्या काही चुकीच्या गोष्टी आपल्याला सांगतो. आपला खरोखर जसं तुम्ही म्हटलात की सुदामा, सखा, त्यामुळे मित्र जो असतो ते आवश्यकच असतात आयुष्यामध्ये. जर आपल्याला आपल्याला स्वतःची पर्सनॅलिटी आणखीन जर का वाढवायची असेल, चांगलं बनायचं असेल आपल्याला, तर मित्र असणं खूप गरजेचं आहे. पण फक्त एक असं आहे मॅम की मैत्री दिवस जो आहे तो फक्त एका दिवसापुरती मर्यादित जो ठेवला आहे 2 ऑगस्टपर्यंत, त्याऐवजी तो नेहमीच सेलिब्रेट केला गेला पाहिजे. म्हणजे जेव्हा मित्र येतात आमच्यासाठी, तर जेव्हा मित्र येतात तो आमच्यासाठी मैत्री दिवस ठरतो. त्यामुळे मैत्री दिवस हा खूप छान आहे आणि सेलिब्रेट केला गेला पाहिजे असं मला वाटतं. तुम्ही कसा साजरा करतात मैत्री दिवस? फ्रेंडशिप डे साजरा करणं म्हणजे आम्ही मित्र रोज एकमेकासोबत असतो आणि हा डे रोजच साजरा करत असतो. असं म्हटलं तर काही हरकत नाही. मित्र हा एक असा व्यक्ती असतो की आपण आपल्या सर्व चुका जे आपण कोणासोबत कोणासमोर आपलं मत व्यक्त करू शकत नाही ती मते आपण मित्रासमोर व्यक्त करू शकतो. मित्र हा एक आयुष्यातील एक अविभाज्य भाग आहे मी असं सांगेन. नक्कीच आपल्या सगळ्या गुपित गोष्टी ज्याला माहीत असतात तो म्हणजे मित्र. इथे बाकीचे जण आहेत की नक्कीच आपल्या ज्या कमजोरी असतात आपण ते म्हणतो ते आपल्या मित्राला माहिती असतात, तो आपल्या सगळ्यात जवळचा असतो. तुम्ही कसा साजरा करतात हा दिवस? मैत्री हा दिवस फक्त मैत्री दिवसासाठी साजरा केला जात नाही, तर मित्रांनी जेवढं आपल्यासाठी केलेलं आहे, जे मित्रांनी आपल्यासाठी करतात किंवा जे करतील, ज्यांच्यावर आपल्याला विश्वास आहे त्यांना आपण मित्र मानतो. आणि तो मैत्री दिवस हा साजरा मैत्री दिवस ह्याच्यासाठीच आहे की तो साजरा केला जातो त्या आठवणी, त्या काही क्षण असतील त्या आठवणीत राहण्यासाठी. तिचं पण आता सध्या ह्या मैत्रीला कलंकित करणाऱ्या घटनासुद्धा घडत आहेत की छोट्या छोट्या कारणावरनं मित्र मित्राचा खून करतो. तर म्हणजे एकंदरीत काय वाटतं की खरंच एक परका व्यक्ती आपल्या आयुष्यात येतो म्हणे आणि आपण त्याच्यावरती एवढा विश्वास ठेवतो आणि तो आपला विश्वासघात करतो, काय सांगा? नाही, यामध्ये कसं आहे, मैत्रीमध्ये स्वार्थ ज्यावेळेस निर्माण होतो त्यावेळेस अशा घटना घडतात. आणि स्वार्थ निर्माण होण्याला ज्यावेळेस एखाद्या मित्राचा एक मित्र खून करतो त्यावेळेस भरपूर काळ तो त्याच्यासोबत राहिलेला असतो. त्याला सगळ्या सुखदुःखाच्या गोष्टी माहीत असतात, त्याचे वीक पॉईंट माहीत असतात. परंतु मैत्री म्हणजे स्वार्थाविना केलेलं प्रेम आणि रक्ताविना असलेली नाती म्हणजे मैत्री असं मला वाटतं. की स्वार्थाविना केलेलं प्रेम ही म्हणजे मैत्री. आपण तुम्ही काय सांगाल की तुमच्या मते मैत्री म्हणजे नेमकं काय? मैत्री म्हणजे एक असा घटक आहे की जे गोष्टी आपण नातेवाईकांना, आईवडिलांना सांगू शकत नाही ते आपण ज्या गोष्ट व्यक्तीला सांगतो तो म्हणजे आपला मित्र. परंतु आपलं काय होतं की आपण आईवडिलांना सांगतो कारण ते आपले रक्ताची नाती असतात. पण मैत्री म्हणजे हे असं एकमेव नातं आहे की ते रक्ताचं नातं नसून ते रक्ताच्या नात्यापेक्षाही महत्त्वाचं नातं आहे. त्यामुळं मित्र जोडत असताना आपण कशा पद्धतीचे मित्र जोडतो आहे हेही त्या ठिकाणी महत्त्वाचं आहे. कारण आपण पाहतो की लोखंडाला परिसाचा जर पर्स झाला तर त्याचं सोनं होतं, त्याच पद्धतीने आपण जर मित्र चांगले निवडले तर आपल्या आयुष्यामध्ये मित्र आपल्याला चांगला वाट मार्ग दाखवत असतात. किंवा मित्र जर चुकीचा जर निवडला तर आपल्याला त्यापासून धोकाही निर्माण होऊ शकतो. त्यामुळं मित्र निवडत असताना आपण मित्र नक्की कसा निवडतो आहे हेही पाहणं आपल्याला गरजेचं आहे. त्यामुळं मैत्री हे खूप चांगलं आहे पण त्याला कलंक न लागता आपण त्यासाठी जागरूक राहून मित्र निवडले पाहिजे. नक्कीच, म्हणजे गोड बोलणारा असला तर त्याच्यापासून अगदी सावध राहणं
आणि जो आपल्या म्हणजे सल्ला अगदी स्पष्टपणे देतो त्याला आपण खरा मित्र म्हणतो. आपण असं म्हणतो मैत्री दिवस फक्त हा एकच दिवस साजरा केला गेला पाहिजे, कारण मैत्री आपला मित्र खूप जवळचा असतो, हे आपल्या आयुष्यातली सगळ्यात जवळची व्यक्ती असते आणि हा एकच दिवस म्हणून मैत्री दिवस साजरा केला जातो. काय सांगाल? असं नाही, मला नाही वाटत आहे मैत्री एक दिवस. फ्रेंडशिप डे म्हणजे कसं, एक दिवस असे ते वन डे मॅच सारखं झालं, एक दिवस केलं बाकीचे नंतर बाकीचे 5-6 दिवस असं निष्फळ गेले. फ्रेंडशिप डे म्हणजे कसं, लोक काय काय साजरा करतात फ्रेंडशिप डे, आता स्वार्थ पोटासाठी कोणकोण साजरी करतं, त्याच्या फायद्यासाठी स्वार्थासाठी सुरू करतं, पण मैत्री ही कायमची असली पाहिजे. आपल्या मनातल्या त्याला गोष्टी समजल्या पाहिजेत, त्याच्या गोष्टी समजल्या पाहिजेत, सुखदुःखातल्या गोष्टी त्याने आपल्यासोबत केलेल्या पाहिजेत. मैत्री म्हणजे काय, सत्याची बाजू असली पाहिजे असं मला वाटतं. आणि फ्रेंडशिप डे हा काय फक्त एक दिवस असा नसतो, प्रत्येक दिवशी मैत्री दिवस कुठल्या ना कुठल्या ह्याच्या कारणावरून आपण भेटत असतो असं मला वाटतं. फ्रेंडशिप डेला एक बँड हाताला बांधला जातो आणि तू माझ्यासोबत आयुष्यभर राहा आपण असं आपल्या फ्रेंड्स लोकांना सांगत असतो. काय सांगाल की ते बँड वगैरे बांधणं आणि तितक्यापुरतंच मैत्री मर्यादित असते का? प्रथम तर मॅम, दिनवान न्यूजच्या सर्व प्रेक्षकांना मी मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि मी एवढंच सांगेल की मैत्री म्हणजे जिवंतपणे लाभलेला स्वर्ग असतो. आणि जे तुम्ही म्हणताय की जे बांधलं जातं, मला वाटतं ते न बांधताही जी टिकते ती खरी मैत्री असते. आणि त्या बांधण्यामुळं आपण काय मित्राच्या नात्यात बांधणं किंवा हे करणं, हे मला म्हणजे आता माझं जर मत घेतलं तर हे एका ठिकाणी योग्य पण आहे आणि चुकीचं पण आहे. कारण आपण एखाद्या मित्राला आपण प्रेमाच्या नात्याने इतकं बांधून ठेवलेलं असते की त्या एका दोऱ्याची किंमत आपण नाही करू शकत, कारण ते आपल्या मित्राच्या प्रेमात आणि आपल्या मनानं एकमेकाला ॲटोमॅटिक आपण एकमेकाला बांधले गेलेले असतो. मॅम, असं माझं मत आहे. प्रेम की मैत्री? मैत्री, ऑलवेज मैत्री. या सर्वांना दिनमानच्या वतीनं फ्रेंडशिप दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. कॅमेरा पर्सन सुमेधसह वर्षा हिरे, दिनमान न्यूज पुणे.